जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा पुरविली आळी जे जे केली ते ते काळी माय तरी आईसी सांगा कृपाळुआ पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगाद्वारे तुकोबराय ब्रह्मांडाच्या मालकाचा भक्ताविषयीचा जिव्हाळा प्रतिपादित करतात. देवाला भक्ताविषयी किती प्रेम आहे, किती नाविन्य भगवंताला भक्ताविषयी. पुरविली आळी जे जे केली ते ते काळी. आळी या शब्दाचा अर्थ इच्छा. भक्तानी आपली इच्छा प्रकट करावी त्याच्याकरता कालाचा भेद नाही. उन्हाळा असेल, हिवाळा असेल, पावसाळा असेल, घरात असेल, दारात असेल, जंगलात असेल, कुठेही असेल. जे जे केली ते काळी त्या त्या वेळेला भगवंत त्या भक्ताची इच्छा आळी पूर्ण करत असतो. अशी कोण आहे माय तरी आहे से सांगा. कोण अशी माय कृपा लुवा पांडुरंगा. ती जगाची माय, विटेवरची माय, तो प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आहे. घेतले नो तरी उचलो निकडे वरी. महाराज सांगतात इतकी दयाळू आई आहे ती एकदा कडेवर घेतलं की खाली टिकीतच नाही. आपली जन्मदाती आहे आपल्याला कडेवर घेते पण कधी रडायला लागल्यावर. कुठली आई लेकरानं रडायला सुरुवात केलं की ती कडेवर घेते. बाबाजी त्याचं रडणं बंद झालं की ती खाली ठेवून देते आणि पुन्हा रडायला सुरुवात झाली की पुन्हा कडेवर घेते. पुन्हा रडणं बंद झालं की खाली ठेवते. असं 5-7 वेळेस जर लेकरू करत असेल तर तीच आई शेवटी त्याला म्हणते अरे जीव घेतो का रे माझा, किती तुला कडेवर घेऊ रे, मी मरण रे कौरक घेऊ कडेवर, एवढा का रडतो रे. जन्म देणारी माय या आवेशात बोलती. विटेवरच्या माईनं ठराविक लोकांना कडेवर घेतलंय. आता देवाच्या कडेवर बसण्यासाठी लायकी बी लागण लायकी बी लागण लायकी लागण. एखाद्या पवित्र अधिष्ठानावर बसण्यासाठी लायकी लागते आणि एकदा ते अधिष्ठान मिळालं ना ते पचविण्याची पण लायकी लागते. नाही तर लय लोक घसरले विठाला. काही ठराविक लोकांना कडेवर घेतलं, असं कडेवर घेतलं की पुन्हा खाली उतरलेच नाही. इतकं इतकं आढळ पदे बाळ बैसविला धुर्व शिराचा साग धरव.
65 फुटाचं सिंहासन होत, राजा त्या खुर्चीवर बसलेला. आई जरी सावत्र असल तर बाप तर सावत्र नसतो ना आपल्या संस्कृतीत, मी नाही ऐकलं आतापर्यंत. भार्या अनंग अनंग भयस्थिता, पिता एकच ऐकिता, का विशुद्ध कांता स्थिता त्या शिवो. आई भिन्न भिन्न असतील, पिता एक आहे. ज्या आईनं 65 फुटाच्या सिंहासनावरून लेकराला ढकललं, बापाला लाज वाटायला पाहिजे होती. खरचटत खाली आलं, आईकडे गेलं आणि आईला सांगितलं, माय बाबाच्या मांडीवरून मला खालून ढकलून दिले, वरून ढकलून दिले. काय माय हुशार होती विकास. त्या माईनं चिमुकल्या लेकराला सांगितलं, प्रकाशराव बाबा, तू ज्या बाबाच्या मांडीवर बसायची अपेक्षा करतो ते बाबा एके दिवशी सगळा जळून जाणार आहे. ज्या दिवशी त्या बाबाची या लोकातली यात्रा संपन, काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. ज्या दिवशी तुझे बाबा या लोकातून संपतील, त्या दिवशी सगळी लोक त्यांना बाहेर नेऊन मळ्यात नेऊन पेटवतील, कोणाच्या मांडीवर बसतील? ज्या आईला गाराने सांगायला आला त्या आईची मांडी किती दिवस आहे? अरे अशा आईच्या मांडीवर बस की पुन्हा कोणी उतरलंच नाही पाहिजे. विटेवरच्या मालकाने आढळ पदात बसिल ते ध्रुव तारा, सगळ्यात चांदण्या हलत्यात, एकच चांदणी हलत नाही ती ध्रुवाची. हो, ही ज्याला दिसत नाही का बाबा, ते 6 महिन्याच्या आत जाते. असं मी सांगत नाही, एखादा विज्ञानवादी म्हणील बाळू महाराज अंधश्रद्धा सांगायला काय नाही सुंबळ्या, हे पुराण सांगते. आणि पुराण काय आमच्या बापाची थोडी जहागिरी, वारकरी संप्रदाय पुराणाला मानतोय ना. मी नेहमी सांगत असतो, वेदाची चेष्टा केली नाही, शास्त्राची चेष्टा केली नाही, पण वेदाला आणि शास्त्राला वारकरी संप्रदायानं फार डोक्यावर घेतलं नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे, त्याची आई बसले होते. कैकशी आईचं नाव होत. दादा आवाज थोडासा करा, देव चांगलं करीन तुमचं. छान होता सुरुवातीला, आताही छान आहे. आई समुद्राच्या तीरावर मुलासोबत बसली आणि आईनं दाखितलं, हे लंकेश, हे लंकेश. आई होती ती. काय ग आई, हे लंकेश, ती चांदणी कशी दिसती? ती इकडून नसती बरं, इकडं असती. पण आता मला माग कसं बोट करता येईल, तुम्ही पुढे बसलेत ना. बगरे लंकेश, ती चांदणी कशी येते? म्हणलं आई मला दिसच ना. बाबाजी आईच्या डोळ्यातून टप 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 पाणी आले. रावणाने विचारलं, आई का रडतेस? बाळा, ही चांदणी ज्याला दिसत नाही ते 6 महिन्याच्या आत बाहेर काढावं लागते. माना न माना, पुराण काही गोट्या खेळणार लोकांनी लिहिलेलं नाही. पंढरपुरातले मालक ज्याच्या पोटी जन्माला आले, 7व्या अवतारातले भगवान प्रभुरामचंद्र, शरयूच्या तीरावर सुमंत आणि दशरथ राजा बसलेले. तो गा सूर्यवंशीचा प्रधान, सुमवंतु नाम अभिधानु, निष्ठे राज्य परापनो,
सुमंतची जाणव रस्व दीर्घ आहेत की चूक न करणारी माणसं। राजन बघा पहिलं तो गे धूर्व तारा काय तारा चमकायलाय पण राजा दशरथांनी सांगितलं मला दिसतच नाही। साडेतीन महिन्यात राजा दशरथ गेले असे खूप पुरावे आहेत। बस झाले ना दोन खूप झाले इतकेच लक्षात ठेवा। सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिएक्शन येत असते। हा असा ढळपत दिलं आतापर्यंत ती चांदणी कोणी हलू शकत नाही। घेतले तरी उचलो नि कडेवरी काय ठिकाण दिले कोणी देऊ शकत नाही एवढं। ती फक्त पंढरपुरातली माय तू का म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस। आपली आई सुद्धा जीव घालते आपल्याला। मी आईच्या विरोधात बोलणार नाही तिच्यामुळंच तुमच्या पुढे बसलोय। पण पंढरपुरातल्या आईची नाही बरोबरी करू शकत कोणी। फार मोठी आई आहे ती। या दोन आई एवढ्या तेजस्वी आता कैलासाधिपती भगवान शिवशंकर पंढरी निवास जगदानंद कंद पांडुरंग परेश या दोन आईची बरोबरी नाही करू शकत। रक्ता मासाचा हाडा मासाचा चिखल आहे। माणसाचे बुंडके तुटलेले हात तुटलेले पाय तुटलेले सगळी प्रेत पडलेली रक्त भडाभडा व्हा लागले मासाचा चिखल आहे। गिदाड माणसाचे हात उचलून न्यालेत आणि अशा परिस्थितीत एका व्यक्तीला जीव घातलं त्याचं नाव आहे अर्जुन। ब्रह्मरसाचे पारणे अजूनही अर्जुनाला भूक लागली नाही। अर्जुनाला जे जीव घातलंय ते जीवन ज्यांनी ज्यांनी वाचिलंय नुसतं वाचिलंय त्याला सुद्धा पुन्हा भूक नाही लागली। मुखी घाले ब्रह्मरस अशी जीव घालणारी आई। साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं आपलं कीर्तन। विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्ट्याहासाने चालत असलेला हा जुनाट बुजुर्ग परंपरा भगवान शिवजीचा अधिष्ठान तेजस्वी जोधपुरी दगडामध्ये दिव्य असं बांधकाम होत आहे असे सबदेव के बाबा भगवान शिवशंकर वारकरी संप्रदायातलं आराध्य दैवत। संप्रदायाची सुरुवात एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान शिवशंकराने या संप्रदायाची स्थापना केली असं पैठण मधले मालक सांगतात। एखाद्या भायभुंग्याचा पुरावा नाही। ज्या महात्म्याकडे 36 वर्ष जगाचा मालक त्या व्यक्तीचे धोत्र आणि पत्नीचे लुगडे धुवाला होता एवढ्या अधिकाऱ्याचं वाक्य शिरोमणी महादेव। अशा भगवान शिवजीचं अधिष्ठान वैजापूर नावाचं गाव। तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि पंचकृषीतील सर्व भक्तगण यांनी असीम प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने चालत असलेली ही तेजस्वी वास्तू आता पूर्णत्वाला येत आहे। थोडीफार राहिलेली आहे। सर्वजणांनी तळी उचलल्यासारखं थोडं 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 जर उचललं तर तात्काळ ही वास्तू टोकाला जाईल। ही तुम्हाला सर्व भक्तांना मी एक मागणी करतो। तुम्हा सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आजचं कीर्तन आलंय। एक सामान्य व्यक्ती मी काय फार विद्वान नाही तरी पण मला तुम्ही आमंत्रित केलं तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद। मला पवित्र अधिष्ठानाचं दर्शन झालं तुमच्या कीर्तनामुळे नामदेवरायाचं दर्शन झालं। नामनिष्ठ मुक्त कैवल्य समाधी धन या परिसरात मारुतीरायाच्या मंदिराचे फार मोठे स्थापना मंदिर वगैरे ज्यांनी केले असे सद्गुरु श्रीराम महाराज त्यांच्याही समाधीचं दर्शन झालं आनंदाचं। इथंही शंकरांचं दर्शन झालं तुम्हा सर्वज्ञ वारकऱ्यांचं दर्शन झालं। आजच्या कीर्तनाचे यजमान श्री कुंडलिका जगनराव घोंगडे श्री अशोक विश्वनाथराव घोंगडे आजचे हे कीर्तनाचे यजमान आहेत। या दोन्ही यजमानांना कोटी कोटी धन्यवाद। लिका असतील आणि अशोकराव असतील या दोघांना याच्याकरता धन्यवाद देतोय। ते नारळ बुक्का लावणार आहेत म्हणून नाही। नारळ बुक्क्याचा काय ताण घ्यायचा नाही। याबा देव एखाद्या माणसाला देत राहिला किती कोणी विचार करायचा नाही। त्याला श्रीमंत मी करणार आणि भिकारी मी करणार। माणसाला किती श्रीमंत करायचं आणि किती भिकारी करायचं ते पंढरपुरातला ठरवतोय। पण एखाद्या चांगल्या ठिकाणी पवित्र ठिकाणी भगवान शिवजीचं अधिष्ठान आहे अशा पवित्र ठिकाणावर या दोन यजमानांनी
मला कीर्तनाकरता आमंत्रित केले म्हणून त्या यजमानांना धन्यवाद. नाही तर कीर्तन तर रोज येत. अहो दारू पिऊन मेणार मरणार याची श्राद्ध येत आमच्याकडं. घरी गेल्यावर त्या पैशाचा वास पण दारू सारखाच येतोय. येत नसतो येरी म्हणायला लागलो. लक्षात येते माणसाला हे काय काय पिऊन मेलेलं आहे. त्यांच्या श्रद्धाला नाव घ्यावंच लागतं, विलाच नाही त्याला. असं पवित्र वाचतोय अशा अधिष्ठानावर कीर्तन. माझं महत् भाग्य. दोन्ही मृदंगाचार्यांना धन्यवाद. लक्ष्मण महाराज, हे विठ्ठल महाराज, या परिसरातलं जुनाट वैभव, आदरणीय काशीराम बाबा, आदरणीय कुटे बाबा. परवाला मी कीर्तनाला होतो, आपण कुठं रे पळशीला, 7-8 प्रमाणे इतके गोड दिले. कीर्तनात ज्याला प्रमाण देता येते तो विशिष्ट भजने असतो, विशिष्ट भजने. असे आमचे शंकर महाराज नवीन, तर हे दोघं तर मोठाले देतच असतील त्याबद्दल दुमत नाही, पण नवीन थडीत गोड प्रमाण देणारी आमचे शंकर महाराज, त्यांनाही, ते बाजूचे सुद्धा महाराज लोहगावकर, त्यांनाही धन्यवाद. सगळ्यांची नावं पाठ नाहीत, मला माफ करा, नावं घेतली अशी गृहित धरा. साऊंड कॅमेरेवाले आता सट झाल्यावर तुम्ही खाली बसा, कारण मागच्याच्या शापानं तुम्हाला जाळ लागन. प्रमाण म्हणाल्यावर फिरवायचं, ते मागचे शिव्या देतील ना तुम्हाला. मला पैसे यायला, पैसे यायला, पैसे यायला काय, त्याला निदान बाळ्या तर पाहू द्या ना. विठाला विठाला नामदेव बुवा शेळके ते इथं नियोजन करतात, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. साऊंड सिस्टीम वाले तुम्ही चांगले आहेत, तुम्हालाही धन्यवाद. पुरविली आळी जे जे केली ते ते काळी. ब्रह्मांडाचा मालक भक्ताची इच्छा पूर्ण करतो, त्याच्या अंतकरणात जे संकल्पित भाव आहे, जी कल्पना आली ती कल्पना जगाचा मालक टोकाला नेतो, पण कोणाची नाही. तो भक्तही तसा असला पाहिजे, त्याचा हेतही तसा असला पाहिजे. तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, राजा ये तविठले, राजा ये संत ज्यांचा हेत विठ्ठले. फक्त एकच ज्याला विठ्ठल दिसतो, एकच त्याला देव दिसतो, त्याला संत म्हणायचं. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन. माता पिता नावडे जनधन, माता पिता नावडे जनधन, म्हणून आपल्या इच्छा देव पूर्ण करीत नाही. संतांचा विषय देव बनला म्हणून त्यांच्या इच्छा पूर्ण करते. तुम्ही जी बुद्धी देताल त्याच्यावर पुरावा सांगण्याचा प्रयत्न करतो. माझ्या अंतकरणातलं गोड असं अधिष्ठान, आदरणीय, पूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय आत्मानंदजी गिरी बाबा,
खरं तर हे महिमेत जीवन जगणारी लोक आहेत, तरी पण वारकरी संप्रदायात झोकून प्रत्येक व्यक्तीचं परिसरातलं कीर्तन ऐकण्याचा छंद आदरणीय पूजनीय बाबांना आहे. फार मोठा कार्यक्रम करतात दत्तजयंतीचा, लाखो लोक त्या कार्यक्रमात जेवतात. गेल्या 5-6 वर्षापासून मी सुद्धा असतो. काशीराम बाबा आमच्या इथल्या कळसाची स्थापना बाबांच्याच हातानं झाली, मारुती रायाची. भारत स्वातंत्र्याच्या नंतर आमच्या इथं पहिल्यांदा कळस बसला, म्हणजे माळदात मारुती होता, जुनी परंपरा होती ती आम्ही मोडली आणि मग शिखर केलं. हो, बाबाजींच्याच हातानं तो कळस आले स्वतःहून. बाबाजी, बाबाजींना प्रणाम. भगवान शिवशंकराच्या सानिध्यात आपण कीर्तन करतो याच्याकरता एक पुरावा त्यांचा देऊ आणि मिळालेल्या वेळात बाकीचे पुरावे देऊ. पूर्वी आली एक महान भगवत भक्त, भक्ताची इच्छा पूर्ण करतोय देव. त्या भगवत भक्ताचा नियम होता, रोज सकाळी भगवान शिवशंकराला बाबाजी स्वामीजी चिताभस्म लेप करायचा. चिताभस्म, जिनच्या पॅन्टीवाल्याला एखाद्या चिताभस्म कळायचं नाही. चिताभस्म म्हणजे माणूस मेल्याच्या नंतर माणसाला जाळल्याव जी राखुंड असतं का, त्याला चिताभस्म म्हणतात. तुम्ही त्याला हात लावल्याव आंघोळ करता. पण त्या भक्ताचा नियम आहे, रोज सकाळी भगवान शिवशंकराला पूजा पाठ स्नान गिन सगळं दही दुधाचा अभिषेक आणि मग चिताभस्माचा लेप करायचा आणि मग आपल्या बाकीच्या कामाला लागायचा. हा नित्य नियम. कर्मनो गहनो गती कुठे बाबा, त्याचं नशीब इतकं गोड होतं. रोज त्या गावात एक ना एक माणूस मरत होता. नाही तर माणूस नाही मेले कुठून आणायचं चिताभस्म, इतकं सोपं आहे का ते? रोज एक माणूस मरायचा, रोज 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 एक माणूस. योग असा आला. काय भगवंतानं परीक्षा पाहिली असेल देव जाणे, एके दिवशी माणूसच नाही मेला. रोज ती व्यक्ती स्नानाला गेली की येताना मशानभूमीत जायचं. मशानभूमीमध्ये एक खापराची वाटी होती त्यांच्याकडे, त्या खापराच्या वाटीमध्ये पात्रामध्ये येताना मुठभर चिताभस्म आणायचं. काल जाळलेल्या माणसाचं आज सकाळी घेऊन यायचं. रोज एक माणूस मरत होता. दारामध्ये कोनाडा होता, त्या कोनाड्यात ती वाटी ठेवायची, पाण्याची घागर भरून आणायची, शिवजीला अभिषेक करायचा आणि मग संपूर्ण पूजा आटपल्याच्या नंतर भस्म लावायच्या वेळेला आवाज द्यायचा, लक्ष्मी ए लक्ष्मी भस्म घेऊन ये. आणि मग ती बाई, त्या व्यक्तीची पत्नी, ती बाबाजी भस्माची वाटी आतमध्ये गाभाऱ्यात घेऊन जायची. पण योग असा आला, एके दिवशी पूजेला बसले, मशानभूमीत आले पण प्रेतच काल जळाल नाही. काय करावं, काय नाही केलं त्यांनी, घरी आले. ती वाटी जशाल तशी तिथं ठेवली, ती खापराचं झाकणी असेल काय म्हणतात त्याला, ते ठेवलं. पूजेमध्ये मग्न आहेत, पूजा आटपली, नित्य ठरलेल्या नियमानुसार आवाज दिला, लक्ष्मी लक्ष्मी भस्म घेऊन ये. बाई एकाच आवाजात भस्म घेऊन जात होत्या, पत्नी होती ना ती, धर्मपत्नी होती ती. आणि अशी ज्याला पत्नी भेटली असेल ना, एका आवाजात आवाज देते आणि काम करते, तो वनवासात असला तरी समजायचं मी स्वर्गात आहे. 100 आवाज देऊनही ज्याची बायको बोलत नसेल, ते बंगल्यात असला तरी समजायचं मी मसन वाट्यात जळायलो. काय असं शास्त्र इचकायची गरज नाही, सोपा पुरावा आहे तो. काही एवढी तानापाणी करायची गरज नाही त्याला. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती, मालकाचा पुरावा आहे. ज्याच्या जीवनात सात्विक पत्नी आहे त्याचा संसार गोड आहे. भला कण्या खात असतील, आंबड्या खात असेल, घुगऱ्या खात असेल, काय भेटल ते खात असेल, पण माणसं पती आणि पत्नी एक संसार रूपी रथाचे चाक आहेत. एक जर खालीवरी झालं तर गाडी कानी होत असती, उलथत असती, नाही जमत. एका आवाजात बाई भस्म घेऊन यायच्या, 3 आवाज दिले बाई येत नाही. बाईने विचार केला, 3रा आवाज पडलाय, भस्म नाही, करावं काय. शंकर बुवा 4था आवाज यायच्या आतच बाईनं अंगाला पेटून घेतलं, दारात पेटून घेतलं, ठण 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 चाळ लागला. आणि नंतर त्या भक्ताच्या लक्षात आलं, देवा काल कोणी जात नाही राहिलं त्याच्याकरता चिताभस्म नाही, मी काय करू. भगवान शिवजीच्या
घळा 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 असू येत होते. देवा आज माझा नियम मोडतोय, देवा माझा नियम मोडतोय. डोळे पुसले आणि त्या गाभाऱ्याच्या बाहेर आले तर दारात राखुंड्याचा ढिगल होता. स्वामीजी मुठभर चिताभस्म घेतलं आणि भगवान शिवजीला भस्माचा लेप दिला. शिवजी प्रगट झाले. पुरविली आली सांगते, हे भक्तराज काय इच्छा आहे तुझी, तुझी आली काय इच्छा काय? काहीच नाही, ज्या धर्मपत्नीनं माझा नियम साबूत ठेवला तिनं जर पेटून नसत घेतलं ना प्रभू सबदेव के बाबा शिवजी, तर माझा नियम आज मोरडा असता, पण माझा नियम चालू ठेवण्याचं फार मोठं श्रेय तिला आहे. म्हणून माझी एकच आळी आहे, माझी एकच इच्छा आहे, तिला पुन्हा जिवंत करा. भगवान शिवशंकरांनी पुन्हा जिवंत केलं. पुरविली आळी, शिवजीच्या अधिष्ठानावर तो पुरावा एक. आणि दोन पुरावे सांगणार. बरोबर 10:30 सोडायचं आपल्याला, दुसऱ्याच्या बांधात आऊत नाही घालायचं. नंतर फार मोठी भजनाची संध्या होणार आहे. गोरोबा काकाचे हात तुटले. तोडी येणे करण्यासाठी वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार, तोडी येले कर आणे साठी किंवा विवेका सहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नि जैसा. कडकडीत वैराग्य गोरोबा काकाचं कडकडीत वैराग्य. भजन बंद करू देत नव्हते. आपण जर देव भदवाल बसलो, देव पूजेल बसलो ना, आमदारचा जर पिया आला ज्या त्या परिसरातल्या आणि फोन या आणि बायकून पहा आहो आवरानं आमदार साहेबाचा पियाचा फोन आहे. हो मी लाईन देवाला गण, तुम्ही निघा.
हे रे बुकिया, अशी असतील का ती माणसं? देव येडा आहे का कोणाची इच्छा पूर्ण करा? बोमलू बोमलू मेले माणसं त्याच्या स्वप्नात नाही, स्वप्नात देवाने इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या योग्यतेचं भजन लागतंय. तू म्हणे तासिन मिले चांगलं भजन करतो त्याला आवड पाहिजे सुमळ्या. विडाला विडाला पुढे बसता गर्दी जमा होती, मलाही वाचतं मिले कीर्तन चांगलं करतो. अरे देवाला आवडावं रे बाळ्या, लोकायला आवडून काय फायदा आहे? लोक जे कीर्तनात येत तेच तमाशात येत. किती लोकांच्या सगळ्याच्या बनेली काढा बरं, किती वारकरी आहेत पुढे बसलेले. तर बनेली ना आंगडे काढा सुपाडा आणि छात्या दिसत्याल बऱ्याच लोकांच्या. आणि येईन चांगलं म्हणलं म्हणजे महाराज चांगला असतो. वांग हुरपळल्या आणि हुरपळीन येम तुला बाळ्या. विठाला 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 मालखानी चांगलं म्हणाव, बालखानी चांगलं म्हणाव, माणसं कोणाला चांगलं म्हणतात ऐक नाही दुकानदार. तुमच्याकडे आलतो मी 4 तारखेला, स्मरणात आहे माझ्या तारीख. त्याला झाले 2-4 वर्ष वास्तूचं कीर्तन. मीठ खाल्ले होते अनाट ठुताच तुम्ही माणसं. विढाला विढाला भजन करू लागली बाई पाण्याला गेल्या. बाबाजी धोत्राच्या आच्या गोच्या खोसल्या, उपर नावळलं टापर, चिपळ्या घेतल्या, 2 घागरी पाणी टाकलं, त्या मातुड्याचा चिखल केला आणि ते तुडू लागले. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. बाई पाण्याहून आल्या पाहिलं. वेगात सांगतो, मला पुढचा विषय सांगायचा मार्मी पूर्वी आली. गुडघ्या इतकाले पाये रक्तान लाल, चिखली मिळाले रक्त मास, नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. हसत खेळत बोबडे बोलत गोड लेकरू. महेश ते पोरग तुडिलं काकाने. बाईच्या लक्षात आलं भजन बंद केल्याला काशीराम बुवा मालकाला पटत नाही, पण लेकरू माईला आवडत न, मायन ती माय ना. काय माईच्या प्रेमाचं वर्णन करायचं? संतांनी माईच्या प्रेमाचं वर्णन केलं, कवी लोकांनी माईच्या प्रेमाचं वर्णन केलं, कथाकारांनी कीर्तनकारांनी माईच्या प्रेमाचं वर्णन केलं. एक कवीले फार गोड बोलतात. एका बाईला देव भेटला, देव 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 भेटला, आणि देवानं सांगितलं बाई मी तुझ्या प्रसन्न आहे, तुला काय देऊ? देव जरी मज कधी भेटला, जे हवे ते माघ मनाला. ती बाई म्हणते मला जर कधी देव भेटला आणि तुला आवडन ते माग म्हणला, तर ती बाई म्हणली एकच मागेल, माझ्या आयुष्यातले काही दिवस माझ्या बाळाला देऊन टाक. इतकं हातूट प्रेम करणारी माय. लेकरू तुडीले काय वाटलं असल धनी? माझं भजन बंद का? विषयच नाही बाकीचा, भजन बंद का? म्हणून चाक फिरवायची काठी घेतली, 2 हातानं टाकणार, राहील का वाचल याचा विषयच नाही. बाईच्या लक्षात आले भजनानंदी व्यक्ती, पांडुरंगाची शपथ. दिगंबर बा बायकोच रूपांतर बहिणीत झालं. पांडुरंगाची शपथ आहे शंकर बो, हात लावतं फेकून दिली काठी. पत्नीचं रूपांतर बहिणीत, सामान्य त्यागास बापान दुसरी पोरगी दिली. सगळ्यांना कथा वागण्यात पाय पडे. जावाई जावाई तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, पहिली सांभाळत असेला सांभाळा. 2 बायका बाबा स्पर्श नाही. एके दिवशी कुणीतरी सांगितलं आणि आण बाटली अंगावर हात घेतले, घरातल्या खांबाला तलवार बांधली. काय तलवार कट्यार काय असेल, तोडिले कराने साठी खंडशी हात तोडले. भजनाला काही अडचण नाही, तोंड चांगलं होतं, थोटकं वाजून भजन करायचे. अडचण एक आली दिगंबर बाबा, संक्रांत महिन्यावर आली. खशीरम बाबा सगळ्या बायका आल्या आमच्या संक्रांतीला, गाडगे कोण करायचे, हात तुटलेत. पुन्हा गावात कुंभाराचं घर नाही,
आता तुटले, करायचं काय आता? आणि पूर्वीच्या बऱ्याच गोष्टी उधाऱ्यावर चालायच्या. सुतार मामा वर्षाची एकदा संधी घ्यायचे, वर्षभर आवत भरून द्यायचे. नावी दादा एकदा संधी घ्यायचे, वर्षभर दाढी कटिंग करायचे. हा नियम होता, नियम होता. या पुरुषोत्तम महाराज विडाला कुंभार दादा वर्षाची एकदा संधी घ्यायचे, वर्षभर ते वर्णाला गाडगे वगैरे. आता कुकरा आले तोपासून गाडगेचा विषय नाही, आता डबल गाडगे आले माणसं. आता मोठ्या मोठ्या शहर आहे ना, खापराचा तवा, खापराची कुकर, खापराच्या बिस्लऱ्या. आता जुन्यावर आले माणसं, जुन्यावर त्याला माहितीये ना हे जुनं आपण तुडीलं म्हणून तो कोरू नाही आलाय. एक लक्षात ठेवा, आपण असतोल नसतोल प्रत्येकाच्या दारात एक तरी झाडा असावा. भविष्यात असा उष्मघात होईल, असा उष्मघात होईल की आपण बिना अग्नीचे घरातली घरात कोंडून मरतो. वरी सर्व तेजाला शमवण्याची ताकद फक्त झाडात आहे. लय वया झाडाच्या ज्ञानोबरायनी लिहिलंय, लय तुकोबऱ्यानी अभंग झाडाची लिहिली, नामदेवरांना लिहिले, चोखोबऱ्याने लिहिली, नाथबाबांनी लिहिली, झाडाच्या पाण्याच्या वया लिहिल्या, सगळ्या लिहिल्या. झाड अत्यंत गरजेचं आहे. हो, जुन्यावर आलं पाहिजे. आता ज्या हॉटेलमध्ये एका म्हातारीचा फोटो आहे, त्या हॉटेलवर जास्त गाड्या जातात. आणि म्हातारी 9 वर्षापूर्वीच मेलेली, पण इथं चुलीवरल्या भाकरी भेटतात म्हणून मोठ्या खपक्या लोकांच्या गाड्या मधात. अरे तुला देवानं माय दिली, तिला वायलं काढून दिलं ना, हॉटेलवरल्या म्हातारीच्या भाकरी खाला, तिच्या पाया पडत जाईन, ती तुला मस्त तयावरली भाकर, गौऱ्यावरली भाकर भाजून देईल. या जुन्यावर या, या लय गरज आहे जुन्याची. कोणी द्यायची गाडगी आम्हाला? गोरोबा काकानं सांगितलं, काकू ताई आई बाई गरीब माणसं होती, काळजी करू नका, मी संक्रांतीची तयारी करतो तुमच्यासाठी, चिंता करू नका, चिंता करू नका. पुरविली आधी सांगतोय, काय विटेवरचा मालक भक्ताची इच्छा पूर्ण करतो. संक्रांत 15 दिवसावर आली, गावातला प्रतिष्ठित व्यक्ती सकाळी घरी आला आणि त्या प्रतिष्ठित व्यक्तीने सांगितलं, गोरोबा आहेत का गोरोबा घरी? हे जरा जरा पैशेवाले काका कशाला म्हणतील? ज्याच्याकडे जास्त पैसे झाले की त्याची जीभ लांबत असते, ते जरा एकिरी बोलत असते. तरी यायचा नांगा आता बंद झाला ह्या काळात. 22 वर्षापूर्वी लय चलत होतो पैशेवाल्यात. ए रावसाहेब काय रे, ए आणते कडीचं बकीट. रावशा पळालाच कडी घेऊन, आणि 2-3 मुद्या घेऊन नुसता पंक्तीत फिरायला. आता एखाद्या श्रीमंतान मनभर रावशा ते कडीच्या बकीटात तो गुतू गुतू हानीन. ते म्हणीन तू आम्हाला सांगायला का सोंबळ्या, तू वाकन, तुझ्या कंबडीला का येडिंग झाली का, तू वाक जाय ना, तुला नाही का शिर्यात याच्यात कडीत हात घालतायत, पोळ्या वाढतायत नाहीत का तुला? आता जो वाकन का लोक त्याला मानतात. ए फुगिरायला मानायला कोण नाही रिकाम. आता विढाला विढाला आहेत का गोरोबा घरी? गावातला प्रतिष्ठित श्रीमंत 4-2 श्रीमंत घेऊन आला गोरोबा काकाच काळी झालं. बापरे, संक्रांतीचं घरानं दिसतंय गोरोबा. जी मालक जी म्हणायची माणसं त्या काळात मोठ्या लोकायला, मोठे इथशी वागत होते नु. अहो, तिन्ही सांजाच्या वेळेला शेतातून बायका ज्या रस्त्याने येतात का, त्या रस्त्यानं मोठाली माणसं बसत नव्हते. त्याला माहित होत गोर गरीबाची बाई दिवसभर काम करून ह्या रस्त्यानं आता येते, आणि त्या बाईचा पदर पडायला असेल, थकलेली असेल, भागलेली असेल, डोक्यावर सरपणाचा भारा असेल, टोपला असेल भाकरीचं रिकाम, ती येताना काहीतरी शेतातून घेऊन येत असती. आणि आपण कशाला रस्त्यावर बसायचं? ही इज्जत, हा नियम जुन्या काळातली माणसं सांभाळीत होते. म्हणून कधी न जर एखादा श्रीमंत अधिकारी पुढे आला तर त्याच्यामुळं बायका चपला हातात घेत होत्या. आता हे कुठं वाट्यावर तंबाखू चोळीत बसलेले तंबाखेन यायला त्या कौरक भेट्यान? नियम असतेत, मात्रा असती. या लोणचं किती सुंदर हो द्या महेश अंकल, ते एकच फोड खात असतात.
वाटीभर खाल्ल्या सर्दी होईल का नाही? औषधाने खोकला राहतोय, बंदी बाटली पेत असते का? दारू आहे का ती? उठायतात नाहीस ना पुन्हा? प्रमाण असते, प्रमाण असते. मी नेहमी सांगत असतो, सासऱ्याने सुनाच्या पुढून जर जायचा, सुनेने सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही. सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही, आणि सुन स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शाकायचं नाही. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले मारिता तुम्ही बाळ्या. सुन स्वयंपाक करीत असताना जर सासरा चुलीला पाय लावून शेकत असेल, त्या सुनानं धिलपीनच आणायचा सासरा. जर तिला पाप लागलं तर गिरगावकराच्या बोखंडीवर पाप. विठाला मार्मिक तात्विक माणसं होती त्या काळात. या मालक, या 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 या, गोरगरीबाला मदत करीत होती माणसं त्या काळात, म्हणून लोक मालक म्हणत होते. आता बाय का मालक म्हणीनच सुंबळ्या यायला. हे बुटाड हरपून यायले तर यायला काय मालक म्हणायचं? प्रत्येक गोष्टीत नियम होता. मला कळत नाही जुना काळ, पण जुन्या माणसाच्या परिस्थित्या जर ऐकल्या तर चार चार पाच पाच दिवसाचे बाजरीचे तुकडे मधुकरीतली जुन्या काळातली अध्ययन करणारी कीर्तनकार त्यांच्या बालवयात चार चार पाच पाच दिवसाचे बाजरीचे मधुकरीचे तुकडे भिजून खाल्ले अशी जुनी लोक सांगतात. वा, तुमच्यासारखी जुनी राहिलेली माणसं. आता काळ गोड आलाय, काळ गोड आलाय म्हणून ह्या टपराच्या गाडीत बसलेल्या हलकट अवलादीनं नियम पायाखाली घालायचे नाही. कन्या आंबाड्या घुगऱ्या खाऊन जुन्या लोकांनी नियम सांभाळले संप्रदायाचे, हे नियम चारदोन आता जरा बरा काळ आलाय म्हणून मातीत घालू नकोस नियम. त्याला रावणाला मातीत घालता येते, तो आकाशटा पेटवायला काहीच दिवस लागायचे नाही. विडाला विडाला विडाला. मला नुसता बॉईल जनचा त्रास व्हायला तर लाज वाटती. बाळ्या वय नाही तू बसायचं, पण त्याला इलाज नाही, तो माझा हातचा विषय नाही. योग असा आला. या या दादा या. गुरुबा जी, संक्रांत 14 दिवसावर आली जी. एखादा पाहुणा राहणार नाही का तुमचा? कोण विचारतोय आपल्याकडे पैसे नसल्या? धनवंता लागी सर्व सब पैसे के भाई. क्या बात है भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के कोणी चरते पत्रिका देत नाहीत पाहुणे. रमेश बुवा गरिबी असल्यावर त्याच्यात पोराला नोकरी लागावा, पुरुषोत्तम बुवा त्याच बरं व्हावा, मुळवाट्या येतात पैशाला किंमत. बरोबर काकाची परिस्थिती नाजूक. एक पाहुणा स्वामीजी चरिना. एके दिवशी 13 दिवसात संक्रांत आली. काकाला माहित होत संध्याकाळी बसले एकांतात डोळे झाकले, तुटलेले हात एकून एकाला जोडे देवाला विनंती केली, देवा आतापर्यंत भाकरी या लोकांनी दिल्या तरी ज्वारी दिली, सौभाग्यवती स्त्रीचा आहे वाच वाने रे देवा, कोण गाडगे कडीन देवा. अरे यांनी ज्वारी दिल्यामुळं त्राण शिल्लक आहे आणि म्हणून भजन केलं रे देवा तुझ, नाही तर कसं भजन करता आलं असतं परमेश्वरा.
कोण गाडगे करील, कोण गाडगे. सकाळी पूजा आटपली आणि पूजा आटपल्या पुजारी बाहेर निघल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकानं मालकिनील सांगितलं, लक्ष्मी आज हिरवं लुगडं नेस, हिरवं कार लुगड उग आणि कष्ट घाल. कष्ट घालायला लावला महेश, कष्ट घालायला लावला. लाल जरत गोल कुंकू, हा गोल नाही लावायचं, आडवं लाव. पंढरपुरातल्या मालकानं मालकिनील सांगितलं, ए लक्ष्मी आडवं कुंकू लाव, आडवं. लाल जरत पटका घातला जगाच्या मालकाने. गुडघ्याच्या खाली ईद भरत धोतर, पाय घोळ नाही, थोडत नेसलं. गळ्यात तुळशीची माळ. गरुडानं सांगितलं, देवा काय मिळे, तुला बी काम आहे, चल गाडव होय. गरुड म्हणला, देवा मी गाडव? मी गाढव? अरे तू गाढव नाही होणार, फक्त गाढवाचं रूप घी. तू मालकीन जर कुंभारीन झाली, मी जर कुंभार झालो, तर तुला गाढव होत लागण. झाला कुलाल नारायण, झाला कुलाल नारायण. कुलाल म्हणजे कुंभार. तेर ढोकीला ही स्वारी आली, गावातले चार दोन लोक आले, बापरे कुंभार दादा आले वाटते. गावातला प्रतिष्ठित माणूस सुटला, कुठल्या आपण त्याला का गाव सांगता येत नाही, आमक्या आमक्या ठिकाणच. काय काम आहे? काही नाही, पोटासाठी धंदा पाहलोत. तुमच्या गावातले कुंभार दादा आम्हाला काम करू देतील का? अरे त्यालाच गरज आहे म्हणले तुमची, धरून नेलं. गोरोबा काका जी, हे पाहुणे आलेत तुमचे. बर 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 या. गोरोबा काकान दोन्ही पत्नीला सांगितलं, अग पाय धुवा ते वार करायचे. गळ्यात माळ होती, हो पाय धुतले. पंढरपुरातल्या मालकाने कुंभाराच्या रूपात गोरोबा काकाला विनंती केली, धंदा करू देताल. गोरोबा काकानं ते तुटलेले हात जोडले, सांगितलं, दादा तुम्ही जेवढा धंदा करताल त्या धंद्यात फक्त मला दोन बायकायला भाकरी द्या. काय पैसे उरतील ते तुम्ही तुमचे घेऊन जा. त्याला काय पैशाची गरज होती, पण यायला काय माहिती. आईसाहेबाला सांगितलं पाणी आण जाय. ती निमित्त मात्र घागर घेऊन पाणी काही शकंदात रांजून भरायचं. काय तिथं रिद्धी सिद्धी सगळ्या गोष्टी, देवेन जगाचा मालक आहे. लगेच कुलकुंभार दादाच्या रूपात पंढरपुरातला मालक चिखल तुडवायला. अहो चाक फिरणं शे दोनशे गाडगे तयार होणं संगच. चौथ्या दिवशी गाडगे घडविता पहा चक्रपाणी, गाडगे कीर्तनात प्रमाण देणे इतकं सोपं नसते. आणि ज्याला कीर्तनात प्रमाण देता येत तोच कीर्तनातला भजने असतो. कोणाला राग आला असेल तर माफी मागतो, त्याबद्दल दुमत नाही, कारण फार लोकांना राग येत असतोय. नियम सांगितल्यावर सुद्धा राग येत असतोय. तर नियम काय, आमच्या बापाची जहागिरी नाही, हे सांप्रदायातले नियम आहेत.
प्रमाण वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, कीर्तनकार बोलत असताना त्याला बसल असं प्रमाण दिलं की ती कोटीची नोट आहे. हो, नाचे पांडुरंग जगाचा मालक नाचायचा. काय गाडगे घडे, आपल्या बायका गाडगे अशी हाडसून घेत असतात, आडवं बोट आणायचं असं टंग टंग वाजलं ते कुंभार लयच भारी होत ना. ते म्हणला बाई बोट काय हाणती भेतळा हाण. स्वपन काका इसातकर सांगायचे, हान 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 भीतळा हान. ती बाई म्हणली मा काय आडमुट कुंभार आहे गाडगो कुठे भीतळा हान 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 तुला मैच शपथ आहे खरेल देशी भीतळा दे कसं कुठं का गाडग्याची मा येली ह्यो तिथं असल्या गाडग फुटायला. गाडग त्याच्याच नावानं फुटतंय त्याची कृपा संपल्यावर. फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. कधी गाडग फुटत माहितीये, पंढरपुरातल्या मालकाची काशीतल्या मालकाची अवकृपा झाली ज्याच्यावरली त्याच्या नावानं गाडग फुटते. कधी कसं फुटल गाडग हान भीतळाव. काय का म्हणले मा का गाडगे तू अहो हातातून पडत फुटन भीतळाव हाणलं तर फुटन. मग हे टार्गेट झाले कुंभार दादा. गावातले लोक म्हणले अरे जरा हा गाव दिसतोय कुंभार त्याच गाड हवी लोळणन. आता गरुड गाड होत वय तात्पुरत कसं लोळण. भगवंतान सांगितलं गरुडा लोळ बाबा हे लोक येड्यात काढायलेत आपल्याला. लोळण लोळण तू लोळण रे गरुडा लोळ. ते म्हणला काय देवा कसा मातोड्यात लोळू अरे मयासाठी लोळ बाबा. नाही देवा कसं तुमच्यासाठी. गोरोबा काकासाठी लोळ. त्या काकासाठी मी चिखल तुडवायलो तुला लोळायला काय होते. गरुड खाली लोळ. एक जण म्हणला ते भूकच न गाढवण कस भूकन दे गरुड आहे ते भूकन कस दे. भगवान म्हणले गरुडा काकासाठी भूक बाबा भूक काकासाठी भूक. काय होते तू ह्या सगळे गाढवाची गुंदी सह या गाढवायला असं वाटतंय. कारण ज्याच्या त्याच्या भावकीत भावकीला वाटत ना. मग एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला दुर्गुण पाहायची काय लायकी गाढ होत असतील नाही सुमळे. काय हरकत नाही म्हणले लोळ. संक्रांत झाली काय बायका खुश काशीराम बुवा अबा बाबा काय बायका खुश. एक बाई म्हणली तीनदा रही लागली तरी गाडग फुटलत नाही खरेल दिशी रही लागली ती शंकर बुवा तरी गाडग फुटलं. कसं फुटन ते त्याच्या जगाच्या मालकाचं अस्तित्व आहे कसं कुठून ते गाडग. संक्रांत झाली म्हणजे ते हिवाळा संपला आणि पुढे पारव्याच्या आसपास जेवारीची खळी सुरू झाली. मला वाटते पेंढ्या असत्यात ना जेवारीच्या पाच पेंढ्या पाचुंदा पाचुंदा म्हणजे पाचच पेंढ्या ना पाच पेंढ्याचा एक पाचुंदा. माथ्यावर लेण्याची खपक्या कणसाच्या आहे का नाही बारकी आळाशी कशाला नेतील. यायचा काळ असाच आला दाखना यायच्या काळात कशाच्या पेंढ्या आल्या. ते जुना काळ ते जुन्या काळात होता आता नाही पेंढ्या पेंढ्या काय नाहीत आता तो काळ होता जुना. गोरोबा काकाने विचारलं काका तुमच्या इथे पेंढे नसतात का. आहेत ना म्हणले पेंढे. नियम होता विकास गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरच्या आधी पेंढे आणायच्या दुसऱ्याच्या आणल्या होते हानीत होत. दोन चार शेकर जमीन त्याला प्रकाशराव वराडे बिरकड दोन्ही बी म्हणले त्याच्या इथले पेंढे आणायला जा. सत्तरीक बुचाड तुमच्याकडे बुचाडच म्हणते पेंड्याचं उभं बुचाड आणि मग कंस खोड्या वळई कुठं सुडी म्हणतात कुठं वळई. कालच्या गावाला खुबाड म्हणतात. हो तिकडं लातूरकडे ते म्हणले आमच्याकडे खुबाड. म्हणलो आगाव धंदा
प्रांत भेद असतो, किस देश की बोली किस देश की गाली होती, जस्त्याचा तो भाग आहे. दादा नवीन कुमार काकानी पेंड्यासाठी पाठीले कोणत्या आहे पुचाडावर नेऊ. अरे नी ना तुला काय नाही आच्यात. पंढरपुरातला मालक गरुडाल म्हणले हे जरा लय रगिलीत आले रे ह्याच्या क्याच्या पेंड्या. गरुडाला सांगितलं इकड्या बुचाडा खाली पाखड घाल आणि इकडच्या बुचाडा खाली पाखड घाल. हो 35 बुचाड ह्या पाखडाव आणि 35 बुचाड ह्या पाखडाव. सकाळी पाटील येड्याला आलं तो बोंबलूत लागलो लब लब. अरे बापरे म्हणला छटत गेलो कुमारान. आघाडी म्हणला उचलन ते न्या तुम्हीच म्हणले ना त्यान थोड्याच बैलगाड्या आणल्या. दृष्टांत संपलं विनोद सोडून द्या. कल्पना करा किती खालच्या स्तराचं काम केलं. माती तुडीली माती पाणी भरलं जगाच्या मालकीनं. अहो जगाच्या मालकाला ज्यानं पाठीवर घेतलंय तो गरुड गाढव झालाय त्याचा भाऊ कोण आहे माहिती आहे. अरुण उठा अरुणोदय प्रकाश झाला घंटा गजर गरजिनला हरे चौगडा सुरू झाला काकडार ती समयाचा. उठा अरुणोदय प्रकाश झाला. अरुण हा गरुडाचा भाऊ. काय वाटलं असं त्या अरुणाला मा भाऊ गाढव झालाय पण झालाय कोणासाठी. गोरोबा काकासाठी. देवा या सगळ्या लोकांच्या भाकरी खाल्ल्यात रे. ह्या मावल्यांच्या संक्रांतीला अडचण येऊ नये इतकं काम कर. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी जगाचा मालक कुंभार झाला. पुरवेले आली. सकाळी 10 वाजता जगाच्या मालकानं ती पूर्ण केली पुरविली आली. रानुबा नावाची एक व्यक्ती होती. शेवटचा पुरावा आपल्याला 15 मिनिट बाकी. रानुबा नावाची एक व्यक्ती गोड व्यक्ती गोड व्यक्ती. 35 वर्ष पंढरपुरातल्या मालकाला आंबे पुरवले. आंबे श्रीमंताचे पण ती डाल नेऊन द्यायची कानगीची. राणूबा नावाची व्यक्ती निष्ठावंत वारकरी महात्मा. मंदिरात कोणी येऊ दिलं नाही. तो काळातली परिस्थिती विचित्र होती. आणि त्या महात्म्याच्या पोटी एक दिव्य रत्न जन्माला आलं. त्या रत्नाचं नाव होतं श्रीमंत श्री चोखोबराय. तेजस्वी महात्मा. या महान महात्म्याला धर्मपत्नी प्राप्त झाली. सोयरा विठ्ठला 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 विठ्ठला